पिंपरी चिंचवडमधल्या अनधिकृत बांधकामांवर आजपासून कारवाईला सुरुवात करून भाजप सरकारनं पिंपरी चिंचवडकरांना एप्रिल फूल बनवलं. शहरामध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा पाडण्यात आता सुरुवात झालीय. कितीही दावे केले तरी शहरातल्या अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचा निर्णय झालाच नाहीये. महापालिकेच्या 6 प्रभाग कार्यालयाकडून कारवाईसाठी 8 पथकांकडून बांधकाम पाडण्याचं हे काम सुरू झालेलं आहे. स्थानिकांच्या संतप्त भावना लक्षात घेता पोलिसांनी इथं मोठा बंदोबस्त ठेवलाय. तर या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. अनेक आश्वासनानंतरही पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामं नियमित करण्यामध्ये सरकारला अपयश आलेलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर महापालिकेच्या वतीनं अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू झालेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकताय, वाल्लेकरवाडीतील हे घर या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे महापालिकेच्या वतीनं. कुटुंबीय जे आहे ते रस्त्यावर आलेलं आहे. राहत्या घरातून कुटुंबियांना बाहेर काढून या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी जे कुटुंबीय आहेत ते मोठ्या प्रमाणात शोकाकुल आहेत. या ठिकाणी जे पराग कोल्हे जे राहत होते त्यांच्या कुटुंबियां त्यांचं हे घर पाडण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी धाय मोकळून पिंपरी चिंचवड मधील हे कुटुंबीय जे आहे ते रडता आहेत. त्यांच्या डोळ्या देखत त्यांचं घर जे आहे ते पाडलं गेलेलं आहे. अनेक आश्वासनं देऊनही आश्वासन पूर्ण झालेलं नाही आणि आश्वासनं पूर्ण करण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. या घरातील ज्या महिला आहेत त्या महिला आपण पाहू शकता ज्या कशा पद्धतीनं त्यांचा आक्रोश सुरू आहे. पोलिसांशी ते वाद घालतायत. त्यांच्या डोळ्या देखत त्यांचं घर तोडण्यात आलेलं आहे. आता आपल्या डोक्यावरचं छप्पर गेलेलं आहे ते परत कसं मिळणार. पै पै करून आपण हे घर बांधलेलं होतं ते पाडलं गेलेलं आहे. त्याचं दुःख या कुटुंबियांना सहन करावं लागतंय. आक्रोश ते करतायत, मात्र हा आक्रोश भाजप सरकारपर्यंत पोहोचणार का हाच खरा प्रश्न आहे. त्याचबरोबर वारंवार आश्वासन देणारे प्रसंगी राजीनामा देण्याची धमकी देणारे भाजपचे चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप आता राजीनामा देणार का हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. पण सध्या तरी भाजप सरकारने आश्वासन पूर्ण न केल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या घरावर अखेर कारवाई सुरू झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.